माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक भीषण घटना घडली नाशिकजवळ असलेल्या इगतपुरीतील जवळ जिंदाल समूहाची कंपनी आहे आणि या जिंदालच्या कंपनीत आज सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे जिंदाल समूहाच्या फिल्मची निर्मिती करणारी या कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून या स्फोटामुळे मोठी आग लागली आहे सुमारे पाच पेक्षाही अधिक परिसरात आग पसरल्याची भीती व्यक्त केली जाते तर या आगी शेकडो कर्मचारी जखमी झाले असून पन्नासहून अधिक कर्मचारी आत अडकल्याची भीती व्यक्त पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आतमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सध्या सुरु आहेत जिंदाल अग्निशमन विभागासह महिंद्रा अँड महिंद्रा घोटी नाका येथील अग्निशमनच्या बंबाकडून आग नियंत्रणात आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत नाशिक महापालिकेचे बंब देखील आग नियंत्रणात आणण्यासाठी मुंडे गावाकडे तात्काळ रवाना झालेले आहेत आगीचे लोट हे दूरवर दिसत असून आगीच्या आगीची भीषणता यावरून जाणून येत आहे नववर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये आगीची भीषण घटना घडल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज इगतपुरी